सांगलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. फौजदारी गल्लीमध्ये ही घटना घडली आणि अचानक गॅस गळती झाली आणि सिलेंडरचा ब्लास्ट झाला. या भीषण स्फोटात 15 वर्षीय अभिषेक कोळीचा मृत्यू झालाय, तर अभिषेकची आई रेखा ही जखमी झाली आहे. तर घरातलं सामान जळून पूर्णपणे खाक झालंय. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.